नागवंशी बुद्ध विहार, नागवंशी नगर, पिंपराळा हुडको येथे वर्षावास पवारणा व धम्म संस्कार वर्गाचा समारोप रविवारी करण्यात आलाय. धम्म संस्कार वर्गाचे प्रशिक्षक तथा पूज्य भंते अश्वजीत यांनी 3 ते 11 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ज्ञान दिलंय. त्यागमूर्ती तू शांत चित्त तू योग रूप संसारी दया प्रेमान मानवतेचे प्रतीक तुझी ईश्वरी सिद्धमूर्ती सिद्धार्थ गौतम सकलांचा स्वामी नागवंशी बुद्ध संस्कार नागवंशी नगर पिंपराळा हुडको येथे धम्म संस्कार वर्गाचं मोफत ज्ञान देण्यात आलं. धम्म संस्कार ज्ञान हे 3 ते 11 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलं. पूज्य भंते अश्वजीत यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. याच्यासाठी आपण सजग राहायला पाहिजे आणि सजग राहण्याकरता आपल्याला भगवान बुद्धाने त्याचा धम्म वाचला असेल तुम्ही वाचलेला आहे त्या इला किती गाता येत होत्या धनंजनीला 500 गाता येत होत्या. रोज सकाळी उठले किती गाता म्हणायची. आता नवऱ्याला मात्र त्याचा खूप वीट होता. भगवान बुद्धाचं नाव काढलं की तो बाहेर जायचा नाही तर कानात बोट घालायचा आणि मग ते रोज 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 ती गाता म्हणायची. दिवस निघला की कामही चालू आणि गाताही चालू. काम असं का नाही नुसती गाताच म्हणत होतं ते असं नाही. कार्यक्रमाचा समारोप रविवारी करण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण करण्यात आलं. प्रसंगी पूज्य भदंत प्रज्ञापालजी यांच्या हस्ते धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. या वाड्यातील नगरसेवक आहे. हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे वर्षवास निमित्त 3 महिन्यापासून भंतीजींनी इथं मुलांना कार्यक्रम दिले, परिपाठ दिले, वर्ग चालवले, महिलांचे परिपाठ झाले, त्याच्यानंतर जेंट्स लोकांचे वर्ग घेण्यात आले, जेंट्सचे वर्ग घेण्यात आले आणि त्याच्यामधून सामाजिक कार्यातून हा जो कार्यक्रम झालेला आहे हा सामाजिक बांधलकीमधून सगळ्यांनी हातभार लावून कार्यक्रम वर्षवासचा झालेला आहे. यावेळी धम्म संस्कार वर्ग, महाप्रजापती महिला संघ, नागवंशी संघ, नागवंशी नगर, बौद्ध वसाहत, भीमनगर, सिद्धार्थनगर, गौतमनगर, नालंदा नगर, दीक्षाभूमी नगरातील समस्त बौद्धजन उपस्थित होते. यावेळी रॅली काढण्यात आली. त्यात सहभागी जणांनी पांढरशुभ्र वस्त्र परिधान केल्याचं दिसून आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र साळुंके यांनी केलं. माझं नाव विजय निकम, स्वाभिमानी भारत अभियान जळगाव जिल्हा अध्यक्ष. आज या ठिकाणी पिंपराळा हुडको या ठिकाणी वर्षावास आणि धम्मसंस्कार कार्यक्रम वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याच्या अगोदर म्हणजे श्रावण महिना लागल्यापासून ते आज पावितो धम्मवर्ग घेणे, धम्मसंस्कार वर्ग घेणे आणि तिथं म्हणजे इतर धम्मपटांचे कार्यक्रम वगैरे या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. त्यांचा आज समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून पूर्ण देशभरातल्या लोकांना बुद्ध धम्माची माहिती झाली पाहिजे, लहान मुलांवर संस्कार पडले पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागवंशी संघाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भिक्खू संघाचं धम्म प्रवचन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. विविध कार्यक्रमाचं या पिंपराळा हुडको नागवंशी संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे.